अशा प्रकारचे वन्यजीव उपचार केंद्र हे बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे संपूर्ण राज्यातून त्या ठिकाणी जखमी झालेले पशु, पक्षी प्राणी उपचारासाठी येत असतात त्यावर मोठा ताण पडतो अनेकदा या केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत या पशुपक्ष्यांचे अथवा प्राण्यांचे जीवही जातात ही परिस्थिती टाळण्यासाठी येथे अशा प्रकारचे उपचार केंद्र निर्माण केले जावे अशी मागणी करून तिचा पाठपुरावा सुरू केला होता त्याला अखेर यश आले आणि नाशिक नजीकच्या म्हसरूळ परिसरामध्ये पावणे दोन एकरामध्ये पाच कोटी रुपये खर्च करून असे उपचार केंद्र उभारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे या उपचार केंद्रामध्ये आय सी यू युनिट ऑपरेशन थिएटर तसेच ॲनिमल किचन व तत्सम सुविधा या निर्माण केल्या जाणार आहेत याचा मोठा फायदा या परिसरातील वन्यजीवांना होणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांना धडकून बिबळे तसेच मोर त्याचप्रमाणे अन्य प्राणी जखमी होऊन गतप्राण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते ते टाळण्यासाठी या केंद्राचा हा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केला आहे अशी माहिती वन खात्याच्या सूत्रांनी दिलेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये बिबळे हरणे त्याचप्रमाणे माकडे व अन्य स्वरूपाची मोठी वन्यजीव संपदा आहे तिच्या संवर्धनासाठी देखील यामुळे मोठा हातभार लागणार आहे